कळमनुरी शहरातील आठवडी बाजार परिसरातील गंगाधर चापटे यांच्या घरात स्वयंपाक करताना गॅस सिलेंडर लीकेज होऊन अचानक लागलेल्या आगीत गंगाधर चापटे यांच्यासह पत्नी मुलगा मुलगी किरकोळ भाजले असून त्यांना तात्काळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आग लागताच परिसरातील युवकांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले असून यात एका मदतकर्ताही जखमी झाला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील आठवडी बाजार येथे राहणारे फुलकट व्यावसायिक असलेले गंगाधर चापटे यांच्या घरात दुपारी 12 ते 12:30 सुमारास स्वयंपाक करताना गॅस लीकेज होऊन अचानक आग लागली। त्यात त्यांच्यासह पत्नी व मुलगी मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत। तसेच परिसरातील युवक सिराज शेख हे पण मदत कार्य करताना जखमी झाला आहे। असे 5 जण या घटनेमुळे जखमी झाले असल्याची माहिती आहे। या आगीमध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सदर आग विझवण्यासाठी परिसरातील युवक सिराज शेख, अकमल सिद्दीकी, अक्षय ढगे, फारूक पठाण, अय्याज नाईक व नगराध्यक्ष उत्तम शिंदे, नगरसेवक इलियास नाईक, नाजीम रजवी, शिवसेना कार्यकर्ता शिवराज पाटील, नगर परिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी जाधव, नगर परिषद कर्मचारी शेख अलीमसह आदी युवकांनी अथक परिश्रम करीत आग अटकात आणली। यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित भोईट यांनी येऊन घटनेची माहिती घेतली। आज दिनांक 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12:30 सुमारास रायकोडी मोहल्ला येथून नगरसेवक इलियास नाईक यांनी फोन करून कळवले की नायकोडी मोहल्ला येथील रामभाऊ शंकर चापटे यांच्या घरामध्ये सिलेंडरच्या गॅसची गळती होऊन आग लागलेली आहे। अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ फायर ब्रिगेडच्या गाडीसह व पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांच्या मदतीने सदर आग विझवलेली आहे। सदर घराचे घरमालक रामभाऊ चापटे त्याचप्रमाणे त्यांची पत्नी व 2 मुलं सदर घटनेत जखमी झालेले आहेत। त्यांना सध्या कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेऊन नांदेड येथे रेफर केलेले आहे। त्याचप्रमाणे सदर कुटुंबियांना वाचवण्याकरिता गेलेला मेहराज शेख हा इसमही त्यामध्ये जखमी झालेला आहे, त्यालाही नांदेड येथे रेफर केलेला आहे। सदर घटनेची आग विझवल्यानंतर आम्ही पाहणी केली असता सदरची घटना ही सिलेंडरमधून गॅस गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। सदर घटनेत अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। घरामधील संसार उपयोगी साहित्य सर्व जळून खाक झालेलं आहे। प्रत्यक्षात घरमालक जखमी घरमालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर नुकसानीचा अंदाज येईल। त्याचप्रमाणे सदर प्रकरणात अकस्मात जळीत पोलीस स्टेशन कळमनुरी येथे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे।